जिल्ह्यात पहिल्यांदाच बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे भव्य लोकनेते केसरी बैलगाडा शर्यत स्पर्धेचे सोलापूर जिल्ह्यात प्रथमच माननीय रामदास सोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता पेनूर HP पेट्रोल पंपाच्या मागे कोनेरी रस्त्यालगत बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्यात. यावेळी संयोजक तथा राष्ट्रवादीचे नेते रामदास सोरे म्हणाले की बैलगाडी शर्यती सोलापूर जिल्ह्यात प्रथमच आपण भरवली आणि ही शर्यत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. आज पेनूर या ठिकाणी लोकनेते केसरी बैलगाडा शर्यतीचं माझ्या वाढदिवसानिमित्तानं आयोजन केलं होतं. 105 बैलगाडी मालकाने या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला होता. आज 105 बैलगाड्या शर्यती पार पडल्या. त्यातले 5 नंबर या ठिकाणी 1 ते 5 नंबरचे बक्षीस आपण ठेवले होते. अतिशय असं चांगलं आणि देखणं मैदान या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच या ठिकाणी आम्ही आयोजित केलं होतं. गेले 1 वर्ष झालं हा मानस होता की या बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करायचं, परंतु काही कारणास्तव किंवा कोर्टाच्या परवानगी नसल्यामुळे किंवा शासनाची परवानगी नसल्यामुळे आम्ही तो मैदान घेतलं नाही. परंतु आता कोर्टाचा आदेश असल्या कारणानं कोर्टाचे नियम व आदेश पाळून शासकीय परवानगी काढून या ठिकाणी असं चांगल्या प्रकारचं मैदान घेऊन आज या ठिकाणी यशस्वीरित्या मैदान पार पडलेलं आहे आणि ह्याच्यानंतर सुद्धा आम्ही अशाच चांगल्या बैलगाड्या शर्यतीचं आयोजन प्रत्येक वर्षी या ठिकाणी करणार आहे. यामध्ये 105 बैलगाडी मालकांनी आपला सहभाग नोंदवला. पेनूर ग्रामपंचायत सदस्य रामदास सौरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. चालाबाधाप्रमाणे यावर्षी वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यात प्रथमच या भव्य लोकनेते केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. प्रथम पारितोषिक रुपये 33,333, दुसरं पारितोषिक 21,333, तृतीय पारितोषिक 11,333, चतुर्थ पारितोषिक 5,333, उत्तेजनार्थ 3,333 असून स्पर्धेमध्ये 105 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये प्रथम क्रमांक राजवीर शेंडगे माळशिरस, द्वितीय क्रमांक नगरसेवक अशोक वाघमोडे माळशिरस, तृतीय क्रमांक विठ्ठल वाघमोडे झुंजेवाडी, चतुर्थ क्रमांक संग्राम देशमुख माळशिरस, उत्तेजनार्थ नंदकिशोर प्रसन्न सराफवाडी यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलंय.